सुनावणीत नेमकं काय होतं या संदर्भातले पण तूर्तास अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, आजचा दिवस सगळ्याच प्रसारमाध्यमांमधल्या प्रतिनिधींकरता अत्यंत धावपळीचा ठरला, आपल्या सगळ्यांसाठी, तू असशील तुषार रूपनवार शिवाजी सगळ्यांसाठीच हा धावपळीचा दिवस ठरला। नारायण राणेंसंदर्भात आज दिवसभर आपण बोलत होतो आणि आत्ता त्यांच्याबाबतची सुनावणी सुरू आहे, काय सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्ण, जर न्यायालयाचा आपण पूर्णपणे विचार केला तर न्यायालयामध्ये मगाशी आपण म्हटलं त्या पद्धतीनं की जरी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतलेली नसेल किंवा हा सगळा भाग जो आहे न्यायालयीन प्रक्रियेचा आहे, त्यामुळे न्यायालयामध्ये रात्री उशिरा देखील सुनावणी सुरू राहू शकते आणि तसंच झालेलं आहे। न्यायालयामध्ये आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत, तरी देखील सुनावणी सुरू आहे। म्हणजे न्यायालय किती फ्लेक्सिबल आहे हे आपला न्याय किती न्याय आपली न्याय प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे किती सक्षम आहे हे यावरून स्पष्टपणे दिसतं। आता मुद्दा राहिला की नारायण राणे यांच्या बाबतीतला, तर यामध्ये आता न्यायालयामध्ये जो युक्तिवाद सुरू आहे त्यामध्ये नारायण राणे यांचे वकील जे आहेत ते जोरदार युक्तिवाद करतायत। त्यांनी नारायण राणे यांचे सुरू असलेले औषधे, त्याच पद्धतीनं त्यांना कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना कोणकोणत्या प्रकारचे आजार आहेत, त्यांचं वय आणि त्यांना आरामाची किती गरज आहे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवणं किती गरजेचं आहे। दुपारी जेव्हा सरकारी डॉक्टरांनी जो अहवाल दिला होता की त्यांचा बीपी आणि शुगर दोन्हीही शूट झालेले आहेत, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त डॉक्टरांची गरज आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वकिलांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केलेला आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं युक्तिवाद सुरू राहिला, पण दुसरीकडे सरकारी पक्षाचा युक्तिवाद जो आहे तो देखील महत्वाचा आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की ह्यांची प्रकृती, हा एक मुद्दा सोडला तर जर ह्यांना जामीन दिला तर ह्यांचे जे वक्तव्य आहेत किंवा यांचं जे अजित, आता ही शक्यता वर्तवली जाते की प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळू शकतो, काय सांगाल? अगदी बरोबर आहे, प्रकृतीच्या कारणास्तव आणि याचबरोबर नारायण राणे यांचं वय पाहता त्यांना जामीन मिळू शकतो अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र महाड MIDC पोलीस स्टेशनने या जामिनाला तीव्र विरोध केलाय। त्यांचं म्हणणं आहे की जर नारायण राणे यांना जामिनावर सोडलं तर ते जे आहे ते पुन्हा अशी वक्तव्य करतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील। बाहेर जर आपण पाहिलं तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याला कारणीभूत नारायण राणे आहेत असा सरकारी पक्षाने युक्तिवाद केलेला आहे। एकीकडे हा युक्तिवाद आहे, दुसरीकडे जर यांना बाहेर सोडलं किंवा यांना जामीन दिला तर इतर जे पोलीस आहेत म्हणजे नाशिक असेल किंवा इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल, ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशा विविध गुन्ह्यांमध्ये नारायण राणे यांची जी माहिती आहे ती माहिती, त्यांची अटक जी आहे ती अटक महत्वाची आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेला आहे। त्यामुळे नारायण राणे यांना जामीन मिळू नये याची पूर्णतः काळजी जी आहे ते सरकारी पक्ष घेत आहे। दुसरीकडे या संदर्भामध्ये पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरती मोठ्या प्रमाणात एक बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये नेमकं राज्यभरात नारायण राणे यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याविषयी काय भूमिका पोलीस घेतील किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये राज्यामध्ये ही एक गोष्ट असेल। याचबरोबरीनं समजा नाशिकच्या पोलिसांना नारायण राणे यांचा रिमांड मिळाला तर कशा पद्धतीनं नारायण राणे यांना तिकडे घेऊन जाण्यात येईल किंवा सगळ्या केसेस ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी क्लब करून तिथे त्यांच्यावरती गुन्हा, त्यांच्यावरती खटला चालवला जाईल का? याचबरोबर महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेस ही सगळी याचिका येईल, नारायण राणे वकिलांनी आज मुंबई उच्च न्यायालयात प्रयत्न केला होता, तांत्रिक अडचणीमुळे त्यांना ती दाखल करता येऊ शकली नाही। आपण हा सगळा आता वेळ जो आहे तो मारून नेलेला आहे, पण उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारला प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन द्यावा अशी मागणी जी आहे ती नारायण राणेंच्या वकिलांनी केली आहे। मात्र सरकारी वकील आपल्या बाजूने हा युक्तिवाद करतायत की ज्या पद्धतीची वक्तव्य ते करतायत आणि त्यांच्यावरती ठिकठिकाणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये तपास होणं फार आवश्यक आहे, म्हणून पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागितलेली आहे। आता हे बघायचं
की न्यायदंडाधिकारी वर्ग एक से बाबासाहेब पाटील याबद्दल काय नेमका निर्णय देतात, पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की नारायण राणेंना जामीन मिळतो का, अर्थात या सगळ्या ज्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल झालेले आहेत त्या केसमध्ये, आणि आत्तापर्यंत अशा कलमांमध्ये असलेला इतिहास लक्षात घेता, मुद्दे लक्षात घेता नारायण राणेंना जामीन दिला जाऊ शकतो, हा जामीन त्यांना कोणत्याही क्षणी मिळेल असं देखील सांगितलं जात आहे. पण पोलिसांच्या वतीने 7 दिवसांची जी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे ती मात्र फारच अतिशयोक्ती असल्याचं मत देखील काही कायदे तज्ज्ञांच्या वतीने व्यक्त केलं जात आहे. कोणत्याही दबावाखाली आणि कायद्याचा दुरुपयोग करून अशा पद्धतीने एवढी मोठी पोलीस कोठडी मागितल्या जाऊ शकत नाही असं देखील मत व्यक्त झालेलं आहे. आणि याबद्दल बोलूयात पुन्हा एकदा अजितकडे जाऊयात आपण. अजित, काय अपडेट? विशाल, अजूनही युक्तिवाद सुरू आहे, पण जो आता क्षणीला येत आहे त्या अनुषंगे सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि न्यायालय आता त्यांच्या संपूर्ण दोन्ही पक्षाच्या युक्तिवादावरती आपला निर्णय देणार आहे. थोड्याच वेळामध्ये नारायण राणे यांना न्यायालय जे आहे ते रिमांड देणार आहे का त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी देणार आहे, या सगळ्या गोष्टी थोड्याच वेळात स्पष्ट होतील. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे, न्यायालय आपला निर्णय थोड्याच वेळात देणार आहे. आता प्रकृतीचं कारण असेल, वयाचं कारण असेल, या कारणावरती नारायण राणे किंवा केंद्रीय मंत्री आहेत ते या पदाची गरिमा म्हणून त्यांना न्यायालय जे आहे ते त्या ठिकाणी जामीन देत आहे का सरकारी पक्षानं युक्तिवाद केलेला आहे की नारायण राणे यांच्या वक्तव्यांमुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यांच्यावर 2 पेक्षा जास्त FIR आहेत, हा एक महत्वाचा युक्तिवाद आहे सरकारी पक्षाचा. कारण का एकापेक्षा जास्त गुन्हे किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे जर कुठल्या व्यक्तीवरती असतील तर त्यांना जामीन मिळण्याकरता मोठी अडचण निर्माण होत असते आणि तीच अडचण इथं निर्माण होताना दिसते. यामुळेच ती काय की नारायण राणे यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळला जाऊ शकतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका आता नारायण राणे यांना न्यायालय जे आहे ते काय त्या ठिकाणी आदेश देत आहे, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत आहे का त्यांच्यावरती त्यांना रिमांड देऊन मुंबई महाड MIDC पोलिसांच्या ताब्यात देत आहे. विशाल, पण अजित, आतापर्यंतचा सगळा युक्तिवाद जर आपण लक्षात घेतला आणि नारायण राणेंच्या वकिलांच्या वतीने मांडलेले मुद्दे लक्षात घेतले तर पुढे काय पर्याय या ठिकाणी दिसून येतात? विशाल, पर्याय सगळ्यात महत्वाचा म्हणजे उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये, कारण का फक्त महाड MIDC किंवा महाड